ती प्राण ज्योत मावली स्वराज्याची जबाबदारी शंभू राजावर आली जनता सारी आदरान राजाकडे पाहू लागली त्यांची गाजत होती साऱ्या जग भर ग्रंथ त्यांनी लिहिले किंव अगदी लहान वयात मोड्यान पण वाकणार नाही त्यांचीच शिकवण धर्मासाठी फातरान दिलं बलिदान अशा या राजाला करतो मी वंदन काशीलिंग भीरू देवाचा वरदास माझ्या शिराला वेळ लावून कोडिंब्या थाप मारी ढोला गेला
त्या मग मात्र टायमाला जसा मंत्री गंगा सुरावंतीच्या कानी उतरा गेला त्या टायमाला गंगा सुरावंती लढले होते काय म्हणायला मी बाबा टपालावर बसलेला आहे तुला काय म्हणाला माधव गिरेने भिक्षा वाढता येणार नाही मला वाढता येणार नाही त्या टायमाला म्हणून गंगा सुरावंतीने बोलणे लावलं त्या जागेला जसं का ते बोलणे लावण्याबरोबर थोडा देव शंकर गोस्वामी झाल्याला हात लावला शिराला विचार लागला करायला काय बोलता झाला काय लागलं का मंत्री बोलायला खूप म्हणला ह्या जागेला मला घावलं बर बाबा मातुर साती दरवाजा तुझा सात तळाला साती दरवाजाला कड्या कुलप आहेत कड्या कुलप आहेत बाबा या मी कसा उरजीव संग या वेळेला माझ्या हाताने माधवगिरी कसा घेण बाबा असं म्हटल्याबरोबर सोरावंतीने परत उत्तर दिला अचिल पापाचा तर आलेला वाटून मागत असेल आणि जळून बसम होतील त्या टायमाला म्हणून मात्र गंगा सुरावंती लागली होती बोलायला जसे एवढे अचिल खरोखर वसावे अचिल तरी इचिल वर कड्या कुलप निकळून का कड्या कुलप निखळून पडतील म्हणून मात्र गंगा सुरावंतीने बोलणं लावलं त्या टायमाला
त्या मुलकाची म्हणण्याला सोरावंतीने सांगायला सुरुवात केली. सांग सोरावंतीने सांगायला चालू केली त्या टायमाला पनादुर्गाच्या वाड्याला त्या जागेला पनादुर्गाला राजा धुरीताच्या वाड्याला कन्या म्हणून आली जन्माला. पहिलं तप माझ्या जगदाळ्याच्या शिरीला दुसऱ्या तपाला आलं तर मात्र राजाच्या वाड्याला 12 वर्षाचं तप पूर्ण झालं त्या जागेला. 12 वर्षाचं बालपण पूर्ण झालं त्याच वेळेला. तिसऱ्या तपाला आलो मी वनाच्या ठायाला. वनाच्या ठायाला निघून आलो त्या टायमाला म्हणून बोलणं लावलं होतं त्या जागेला. तप का धरलंच म्हणण्या बरोबर स्वरावंतीने सांगायला सुरुवात केली. जशी मात्र स्वरावंतीने सांगायला सुरुवात केली त्या टायमाला काय माहिती आहे का त्या जागेला.
कधी मिळाली ते ऐकायला त्या वेळेला करायला पार्वती म्हणती भोळ्याच देवाला बाईचं तप गड्याने खाली करायचं आणि गड्याचं तप बाईने खाली करायचं असतं असं लागलं मात्र बोलायला देऊ गोळा देऊ शकते त्या टायमाला तुम्हाला हे सांगितल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तिला बाळ देता येत नाही तेव्हा आपण देखील तिला काहीतरी वेगळं जाऊ तुम्ही सांगा बोलायला बोलायला